उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपकडून उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू आहेत. अभिनेता गोविंदानेही मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. मुंबईत नेमकं काय घडतंय पाहूया या रिपोर्टमध्ये. उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या मैदानात कोण? काँग्रेसकडून स्वरा भास्कर की राज बब्बर? भाजपकडून पूनम महाजन की आशिष शेलार? सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार हे निश्चित. पण या मतदारसंघातील उमेदवार अद्याप ना भाजपनं जाहीर केलाय ना काँग्रेसनं. असं असलं तरी काँग्रेसकडून काही नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून या नावांची चर्चा: भाई जगताप, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, नसीम खान. यासोबतच काँग्रेसकडून ज्येष्ठ अभिनेते माजी खासदार राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचंही नाव चर्चेत आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदारसंघात मराठी टक्का अधिक असल्यानं भाई जगताप यांच्या नावाची चर्चा अधिक होत असताना दिल्लीतील उच्च पदस्थांकडून राज बब्बर यांचं नाव पुढे करण्यात आल्याची माहिती मिळते. राज बब्बर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातच राहतात आणि सेलिब्रिटी चेहरा असल्यानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. तर अभिनेत्री स्वरा भास्करनंही सातत्यानं सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांमधून भाजप सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे तिच्या नावाचा विचारही काँग्रेसकडून सुरू आहे. आमच्याकडे, मी तुम्हाला सांगितलं, आमच्याकडे उमेदवाराची कमी नाही, मग मुंबईत असो की महाराष्ट्रात असो. राज बब्बर असतील, गोविंदाजी असतील, असे अनेक ज्यांचं राजकीय आणि सिने क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे, पार्लामेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, असे अनेक दिग्गज आमच्याजवळ आहेत. आणि याच्यामध्ये हे सगळे सिटसरिंग झाल्यावर आमच्या उमेदवाराची लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल, तर आमचं सगळे मेरिटचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे सलग 2 वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजनांना यंदा तिकीट मिळणार की नाही असा प्रश्न विचारला जातोय. महाजन यांच्या जागी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व याद्यांच्यावर चर्चा टप्प्याटप्प्याने आमच्या रणनीतीनुसार होते. मध्य उत्तरची सुद्धा उमेदवारी आमच्या रणनीतीचा भाग आहे, योग्य वेळेला आम्ही घोषित करू आणि त्याच्यावरही महायुतीच जिंकेल, भाजपच जिंकेल, 100% मला पूर्ण विश्वास आहे. दरम्यान 5 दिवसांपूर्वी अभिनेता आणि माजी खासदार गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात बड्या राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटी कलाकारही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.